आता बातमी आहे मुंबई मेट्रो संदर्भात। कुलाबा सिब्स मार्गावर धावणाऱ्या मुंबई मेट्रो 3 ची चाचणी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली। या एक्वा लाईनमुळे भविष्यकाळात मुंबईतील वाहतूक अधिक सुलभ होईल। 8 डब्यांच्या या ट्रेनमध्ये एकाच वेळी 2400 लोक प्रवास करू शकणार आहेत। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे। या एक्वा लाईनमुळे भविष्यकाळात मुंबईतली वाहतूक अधिक सुलभ होणार आहे। दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण पाहतोय। 8 डब्यांच्या या ट्रेनमध्ये एकाच वेळी 2400 लोक प्रवास करू शकणार आहेत। मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। दरम्यान ही मेट्रो कशी असेल याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। मुंबईमध्ये आज मुंबई मेट्रो 3 ची चाचणी आज पार पडली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही खरं तर या मेट्रोला खरं तर हिरवा झेंडा दाखवलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलाब्यापासून जवळपास अंधेरीपर्यंत हा जो एक लांबचा जो एक पल्ला आहे तो खरं तर मुंबईकरांना तो पार करण्यासाठी अनेक खरं तर वेळ त्यासाठी खर्च करावा लागतो। मात्र आता जेव्हा ही मुंबईची ही जी मेट्रो आहे ती जेव्हा धावायला सुरुवात करेल तेव्हा मात्र मुंबईकरांचा मोठा वेळ जो आहे तो याच्यामधून वाचणार आहे आणि सोबतच जे आहे ते इंधनाची बचतसुद्धा होणार आहे। आपण तर बघितलं तर या मेट्रोची जी खास काही वैशिष्ट्य आहेत, एकदा याचा कलर आपल्याला सगळ्यात जास्त आकर्षित करतो, दुसऱ्याबद्दल आपण बघितलं त्याच्यामध्ये काही विशिष्ट जे आहेत ते सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेराची खरं तर सोय करण्यात आलेली आहे। सोबतच आपण बघितलं तर इमर्जन्सी जर एक्झिट करायची असेल तर त्यासाठी काय सुविधा करायच्या आहेत किंवा त्यासाठी काय सूचना आहेत त्या देखील या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। आणि सोबतच जर इनकेस जर काही प्रकार घडला किंवा मेट्रोमध्ये जर आग लागली तर त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येईल यासाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था खरं तर करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या संपूर्ण मेट्रो जी आहे ती ही एक जी मेट्रो आहे ती जवळपास आज 8 अशा डब्यांची आहे आणि अशा जवळपास आणखी 9 मेट्रो ज्या आहेत त्या मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। पूर्ण सगळ्या मुंबईकरांना प्रतीक्षा लागलेली आहे की कधी आपण खरं तर या मेट्रोमधून प्रवास आपल्याला करायला मिळणार आहे। मात्र जवळपास अजून पुढचं 1 वर्ष सगळ्याच मुंबईकरांना वाट बघावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर कुठे ह्या संपूर्ण मेट्रोचं काम सुरू होईल आणि त्याच्यानंतर मुंबईकरांना सुद्धा या सेवेचा जो आहे तो लाभ घेता येणार आहे। कॅमेरामन अनुप कुरकर्णीसह मी रुपाली बडवे, SAM TV मुंबई।